नमस्कार, मी पल्लवी फूड्स अँड ट्रॅव्हल या मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत रांजणगाव येथील श्री महागणपतीला. रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकांपैकी एक असून सर्वात सामर्थ्यशाली मानला जातो. हे मंदिर पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर पुणे अहमदनगर रोडच्या उजव्या बाजूस स्थित आहे. चला तर मग जाऊयात महागणपतीच्या दर्शनाला. रांजणगावमध्ये पोहोचल्यावर सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ते म्हणजे पेशवाई पद्धतीचे श्री महागणपतीचे महाद्वार. महाद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेले हत्तीचे शिल्पे येणाऱ्यांच्या नजरेत भरत. ही दगडी कमान पाहूनच मंदिराच्या भव्यतेची प्रचिती येते. इथून पुढे आल्यानंतर या कमानीत आपल्याला पूर्ण अष्टविनायकांचं दर्शन घडून येईल. ज्या ठिकाणी भगवान शंकराला गणपतीने दर्शन दिलं त्याच ठिकाणी हे मंदिर उभं आहे. महागणपतीच्या नावासारखंच भव्य असे हे मंदिर 7.5 एकरामध्ये वसलेलं आहे. महागणपतीवर श्रद्धा असणाऱ्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करत मंदिराला दगडी गाभारा बांधला. मंदिराच्या आत गेल्यानंतर उजव्या बाजूस आपणास चप्पल स्टँड व पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. या मंदिरासमोरील दगडी नगारखाना व दीपमाळ आजही इतिहासाची साक्ष देतात. पुढे असलेला हा लाकडी सभा मंडप पेशवे काळात बांधण्यात आलेला आहे. हा लाकडी सभा मंडप मंदिराच्या सुंदरतेत अधिकच भर घालतो. मंडपाचं छत कौलारू असलं तरी आतलं प्रशस्त बांधकाम भाविकांचं मन प्रसन्न करतं. येथील खांबांवरील कोरीव काम नक्षीदार व सुबक आहे. येथील मूर्ती पूर्वाभिमुख असल्यानं सूर्याची किरण थेट मूर्तीच्या अंगावर पडतील अशा प्रकारे स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं जातं. गाभाऱ्यातून आत प्रवेश करताच चांदीच्या मखरात विराजमान झालेल्या सुखकर्ता तसेच दुःखहर्ता असणाऱ्या विनायकाची मूर्ती भक्तांच्या नजरेत भरते. पुराणात सांगितल्याप्रमाणे या मूर्तीला 10 चेहरे आणि 20 हात होते. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धीसिद्धी उभ्या आहेत. अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. शंकरानं ज्या क्षेत्रात तपश्चर्या करून त्रिपुरासुरावर विजय मिळवला तेच हे क्षेत्र. त्याच ठिकाणी मणिपूर नावाचं नगर वसवल्या गेलं. तेच हे रांजणगाव. 10 तोंड 20 हात आणि 10 सोंड अशा रूपात गणेशानं शंकराला दर्शन दिलं. त्यामुळेच गणेशाच्या या रूपाला महागणपती म्हटलं गेलं. मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला पेशवेकालीन भारव नजरेस पडेल. या ठिकाणी मंदिराची पौराणिक कथा चित्ररूपात रेखाटण्यात आलेली आहे.
आणि त्याच समोर आपल्याला महादेवाचं मंदिर सुद्धा दिसून येईल। लाकडी सभा मंडपाकडे जात असताना डाव्या बाजूला श्री मारुती मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला मिळते। अशा प्रकारे या महागणपतीचं दर्शन घेतल्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। नमस्कार।